आता तिसरा टाईप बघा कॅटालिसिसचा, एन्झाईम कॅटालिसिस. आता बघा, कॉम्प्लेक्स नायट्रोजिनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोड्युस्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर नोन ॲज अ एन्झाईम. एन्झाईम म्हणजे काय आहेत बघा, कॉम्प्लेक्स नायट्रोजिनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे नायट्रोजिनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. कसे आहेत ते? कॉम्प्लेक्स आहेत म्हणजे मोठे आहेत. जे कशापासून प्रोड्यूस झाल्यात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव प्राण्यांपासून जे तयार झाल्यात. काय तयार झाल्यात? तर कॉम्प्लेक्स नायट्रोजिनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोड्यूस्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर नोन ॲज अ एन्झाईम. ह्याला म्हणायचं एन्झाईम. एन्झाईम म्हणजे काय? तर एक कॉम्प्लेक्स नायट्रोजिनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून तयार झाला आहे. मग केमिकली दे आर हाय मॉलिक्युलर वेट प्रोटीन मॉलिक्युल. केमिकली ते कसे असतात? त्यांचं वजन कसं असतं? हाय मॉलिक्युलर वेट असतं. आणि ते कसे मॉलिक्युल आहेत? तर प्रोटीन मॉलिक्युल आहेत. सो केमिकली दे आर हाय मॉलिक्युलर वेट प्रोटीन मॉलिक्युल. एन्झाईम आर व्हेरी इफेक्टिव्ह कॅटालिस्ट. एन्झाईमसुद्धा कॅटालिस्ट म्हणून वापरले जातात. ते कॅटलाइज द न्युमरस रिॲक्शन विच इन्वॉल्व द नॅचरल मटेरियल ऑफ द प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन ॲज अ रिॲक्टंट. बघा, ते वेगळी रिॲक्शन काय करू शकतात? ॲज अ रिॲक्टंट म्हणून कॅटलाइज करू शकतात. आता एक्झाम्पल बघा, फॉलोइंग आर सर एक्झाम्पल ऑफ एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन. मग कन्वर्जन ऑफ माल्टोज इन टू ग्लुकोज कसं केलं आहे बघा. इन अ फर्मेंटेशन प्रोसेस द माल्टेज एन्झाईम कन्वर्ट माल्टोज मॉलिक्युल इन द मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज. हे काय आहे? तर एन्झाईम आहे. माल्टेज हे एन्झाईम आहे. हा काय आहे? मॉलिक्युल. त्याचं नाव काय आहे? माल्टोज. बघा, C12H22O11 ॲक्विअस फेजमध्ये म्हणजे लिक्विड फेजमध्ये माल्टोज. त्याचं कन्वर्जन कशात झाले? ॲक्विअस फेजमधल्या ग्लुकोजमध्ये झाले. एक कॅटलिस्ट काय वापरला आहे? माल्टेज. माल्टेज हे काय आहे? एन्झाईम आहे. मग हे एन्झाईम काय करतं? माल्टोजचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये करतो. म्हणजे माल्टेज हा एन्झाईम वापरल्यानंतर आपल्याला माल्टोज जर आपण रिॲक्शन रिॲक्टंट म्हणून वापरला आणि त्यात माल्टेज ही एन्झाईम वापरलं तर आपल्याला काय प्रोडक्ट भेटतो? तर ग्लुकोज. तर पुढची एक्झाम्पल बघा, एन्झाईम कॅटलाइज्ड डिकम्पोजिशन ऑफ युरिया. आता बघा, युरिया मॉलिक्युल घेतला आहे आणि त्यात काय केलं? वॉटर ॲड केलं आहे. आणि कॅटालिस्ट काय घेतला आहे बघा, त्याला युरिएज म्हणून कॅटालिस्ट घेतला आहे. मग युरिएज काय करतो बघा, युरिएज हा कॅटालिस्ट वापरून काय तयार झाला आहे? अमोनिया तयार झाला आहे. अमोनियाचे दोन मॉलिक्युल प्लस काय तयार झालं आहे? कार्बन डाय ऑक्साईड तयार झालं आहे. मग युरिएज हे काय आहे? एन्झाईम आहे. मग ते एन्झाईम काय करतं? युरियाचं डिकम्पोजिशन कशात करतं? अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये. आता बघा तिसरे एक्झाम्पल, इन्वर्जन ऑफ द कॅन शुगर. कॅन शुगर म्हणजे ऊस थोडक्यात. मग त्याचं इन्वर्जन केले म्हणजेच काय केले बघा, इन्वर्टेज नावाचं एन्झाईम असते. द इन्वर्टेज एन्झाईम काय करतं? कन्वर्ट द कॅन शुगर इन टू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. मग हे एन्झाईम काय करतं? कॅन शुगरला काय करतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये कन्वर्ट करतं. चौथं एक्झाम्पल काय बघा, कन्वर्जन ऑफ ग्लुकोज इन टू इथिल अल्कोहोल. ग्लुकोजचं कन्वर्जन कशात झालं आहे? इथिल अल्कोहोल. एन्झाईम कुठलं वापरलं आहे? झायमेज. म्हणजे ग्लुकोज इन प्रेझेन्स ऑफ झायमेज कॅटलिस्ट. झायमेज काय आहे? एन्झाईम आहे. एन्झाईम काय म्हणून वापरला आहे? कॅटलिस्ट म्हणून वापरला आहे. मग ग्लुकोज इन प्रेझेन्स ऑफ झायमेज काय देतो आहे? इथिल अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड. काय आलं? म्हणजे वेगळे एन्झाईम वापरून आपण काय करतो आहे? ती रिॲक्शन करतो आहे. आता बघा, एन्झाईम कॅटालिसिसचे कॅरेक्टर काय आहेत बघा. पहिलं कॅरेक्टर काय आहे? रेट ऑफ रिॲक्शन इज एक्स्ट्रीमली हाय. म्हणजे रिॲक्शनचा रेट कसा असतो? जास्त का? तर इट इज ऑब्झर्व दॅट वन एन्झाईम मॉलिक्युल कॅन कन मिलियन रिॲक्टन मॉलिक्युल इन टू द प्रोडक्ट इन द टाईम ऑफ अ मिनिट ऑर लेस. म्हणजे एक एन्झाईम मॉलिक्युल हा काय करतो? कन्वर्ट ओवर 1 मिलियन रिॲक्टन मॉलिक्युल. म्हणजे रिॲक्टन 1 मिलियन रिॲक्टन मॉलिक्युल असतील तर त्यांचं कन्वर्जन तो कशात करतो? वन एन्झाईम मॉलिक्युल प्रोडक्टमध्ये करतो. म्हणजे पूर्णपणे रिॲक्टनचं काय करतो? तो प्रोडक्टमध्ये कन्वर्जन करतो इन द टाईम ऑफ मिनिट ऑर लेस. तेही कमीत कमी वेळात. म्हणजे कमीत कमी वेळात एन्झाईमचा एक मॉलिक्युल हा पूर्ण रिॲक्टन मॉलिक्युल रिॲक्टनमध्ये जेवढे तुमचे मॉलिक्युल आहेत त्याचं पूर्णपणे कन्वर्जन कशात करतो? तुमच्या प्रोडक्टमध्ये करतो. एन्झाईम कॅटलिस्ट आर हायली स्पेसिफिक इन नेचर. एन्झाईम कॅटलिस्ट हायली स्पेसिफिक म्हणजे काय? आता मगाशी आपण एक्झाम्पल बघितलं, इथं युरियाचं एक्झाम्पल बघितलं. युरियाज काय करणार? हा एन्झाईम फक्त युरियाचं कन्वर्जन अमोनियामध्ये करणार.
दुसरं एक्झाम्पल कसं होतं बघा, इन्व्हर्टेज. इन्व्हर्टेजमध्ये काय करत होतो, कॅन शुगरचं काय करत होतो, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, तेच कॅन शुगरचं कन्वर्जन करण्यासाठी युरियाज वापरला तर आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळणार नाही. म्हणजे स्पेसिफिक एन्झाईम, म्हणजे तेच एन्झाईम हवा आहे तुम्हाला. जर तुम्हाला कॅन शुगरमध्ये कॅन शुगर यूज करून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पाहिजे असेल तर तुम्हाला इन्व्हर्टेज एन्झाईमच यूज करावं लागेल. युरियाज एन्झाईम यूज केला तर तुम्हाला हे प्रोडक्ट भेटणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय, एन्झाईम कॅटलिस्ट आर हायली स्पेसिफिक इन नेचर. एन्झाईम आर व्हेरी स्पेसिफिक फॉर द पर्टिक्युलर रिॲक्शन. ठराविक रिॲक्शनसाठी तोच एन्झाईम लागणार, ठराविकच एन्झाईम लागणार. दॅट इज वन एन्झाईम कॅटलिस्ट कॅन कॅटलाइज ओनली वन टाईप ऑफ रिॲक्शन. म्हणजे एक एन्झाईम फक्त एकाच टाईपची रिॲक्शन देऊ शकतो. आता एक्झाम्पल बघा, युरियाज एन्झाईम कॅटलाइज द हायड्रोलिसिस ऑफ युरिया ओनली. मग अशी आपण बघितलं, युरियाज एन्झाईम फक्त काय करू शकतो, युरियाचंच हायड्रोलिसिस करू शकतो, बाकी कोणाचं करू शकत नाही. इट फेल्स इन कॅटलाइजिंग द हायड्रोलिसिस ऑफ अदर अमाईड. म्हणजे दुसरे कंपाउंड घेतले, अमाईड घेतला, अमाईन घेतला, कुठलाही घेतला, तर तो त्याचं काय करू शकत नाही, कन्वर्जन करू शकत नाही. दुसरं कॅरेक्टर बघा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो आहे एन्झाईम कॅटलिस्टवर. एन्झाईम कॅटालिटिक प्रोसेस आर हायली टेम्परेचर डिपेंडंट. म्हणजे ही प्रोसेस टेम्परेचरवरच डिपेंडंट आहे. द रेट ऑफ अन एन्झाईम रिॲक्शन बिकम एक्स्ट्रीमली हाय ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. म्हणजे एका ठराविक टेम्परेचरला काय असतो, या एन्झाईम कॅटालिटिकचा रेट कसा असतो, जास्त असतो. मग बघा ती रेंज काय आहे, बघा 298 to 310 केल्विन या टेम्परेचर रेंजमध्ये एन्झायमॅटिक प्रोसेस रेंजेस फ्रॉम 298 to 310 केल्विन. या रेंजमध्ये काय असणार, एन्झाईमच्या ज्या प्रोसेस आहेत त्या काय होत असणार, पूर्ण होत असणार. म्हणजे एन्झाईमची प्रोसेस पूर्ण व्हायला ही टेम्परेचरची रेंज लागते. म्हणजे कोणत्याही रिॲक्शन एन्झाईमच्या या 298 to 310 केल्विनमध्ये काय होत असणार आहेत, कम्प्लीट होत असणार आहेत. आता पी एचचा इफेक्ट काय होतो आहे बघा. पी एच म्हणजे काय, तर त्या सोल्युशनमध्ये एच प्लस आयन्स किती असतात त्यालाच काय म्हणायचं, पी एच म्हणायचं. हे बघा, द रेट ऑफ एन्झाईम कॅटलायझर रिॲक्शन इज द हायेस्ट ॲट अ पर्टिक्युलर पी एच ऑफ द मिडियम. आपल्याला प्रॅक्टिकल आहे त्यावेळी आपण पी एच डिटेलमध्ये बघूया, पी एच कसा मोजायचा, पी एच म्हणजे काय. मग त्यांनी काय सांगितलं आहे, एन्झाईम कॅटलायझर रिॲक्शनचा रेट हा कसा असतो, हायेस्ट असतो ॲट अ पर्टिक्युलर पी एच ऑफ द मिडियम. म्हणजे वेगवेगळ्या मिडियमच्या पर्टिक्युलर पी एचला हा एन्झाईम कॅटलायझर रिॲक्शनचा रेट हा जास्त असतो. ऑप्टिमम पी एच व्हॅल्यूज फॉर अन एन्झाईम कॅटालिटिक प्रोसेस रेंजेस बिटवीन 5 to 7. मग आता एन्झाईम कॅटलायझर रिॲक्शनचं रेंज किती असते पी एचची, म्हणजे 5 to 7 या पी एचच्या रेंजमध्ये काय होत असतात, या एन्झाईम कॅटालिटिक रिॲक्शन होत असतात. आता बघा पाचवा कॅरेक्टर काय, बघा इफेक्ट ऑफ ॲक्टिवेटर अँड कोएन्झाईम. ॲक्टिवेटर आणि कोएन्झाईमचा ह्याच्यावर काय परिणाम होतो बघा. द कॅटालिटिक इफिशियन्सी ऑफ अन एन्झाईम इन्क्रीजेस इन द प्रेझेन्स ऑफ सर्टन कोएन्झाईम. आता कोएन्झाईम म्हणजे काय बघूया आपण. कोएन्झाईम वापरल्यावर काय होतं, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपण एन्झाईम ऑलरेडी कॅटालिस्ट म्हणून यूज केलेला असतो आणि तोच कॅटालिस्ट अजून चांगल्या पद्धतीनं ॲक्ट व्हावा म्हणून जे वापरले जातात त्याला काय म्हटले, कोएन्झाईम म्हटले. म्हणजे काही कंपाऊंड वापरले जातात त्यांना काय म्हटलं, कोएन्झाईम म्हटलं. मग यांनी काय ऑब्झर्व केलं, इट इज ऑब्झर्व दॅट द प्रेझेन्स ऑफ अ नॉन प्रोटीन इवन इन अ स्मॉल अमाऊंट इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑफ एन्झाईम कॅटालिटिक प्रोसेस इन मेनी फूड. मग त्यांनी काय ऑब्झर्व केलं, द प्रेझेन्स ऑफ नॉन प्रोटीन इवन इन स्मॉल अमाऊंट. म्हणजे आपण प्रोटीन घेतलं नाही तरीही काय होतं, इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑफ एन्झाईम कॅटालिटिक प्रोसेस इन मेनी फूड. म्हणजे बघा यांनी काय केले, कॉमन एन्झाईम ॲक्टिवेटर्स, म्हणजे एन्झाईम बरोबर काय 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 वापरलेत, एक कॉमन ॲक्टिवेटर वापरलेत जे काय करतात, त्या एन्झाईमला एनर्जी प्रोव्हाइड करतात. ते कोणते आहेत बघा, एन ए प्लस, एम एन टू प्लस, सी ओ प्लस टू अँड सी यू प्लस टू आयन. हे आयन ॲज अन एन्झाईम ॲक्टिवेटर्स, म्हणजे त्या एन्झाईमच्या कॅटलिस्टला काय करतात, ॲक्टिवेट करतात. म्हणजे जास्तीत जास्त त्यांना काय झालं पाहिजे, रिॲक्ट झालं पाहिजे, त्याला मोर काय करतात, ॲक्टिव्ह बनवतात. म्हणजे बघा कॅटलिस्टला जे मदत करणारे असतात, कॅटलिस्टची पॉवर वाढवणारे जे असतात त्यांना काय म्हणायचं, ॲक्टिवेटर. आणि कॅटलिस्टची पॉवर कमी करणारे जे असतात त्यांना काय म्हणायचं, इनहिबिटर. हा पण फेनॉमिनन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मग आत्ता हे बघा, ॲक्टिवेटर म्हणजे काय, जो कॅटलिस्टची पॉवर वाढवायला मदत करतो, आणि इनहिबिटर म्हणजे काय, जो कॅटलिस्टची पॉवर कमी करायला मदत करतो.
बघा आता इफेक्ट ऑफ इनहिबिटर अँड पॉइझन्स. आता इनहिबिटर मी तुम्हाला सांगितले, जो काय करतो, कॅटालिस्टची ॲक्टिव्हिटी कमी करायला मदत करतो. लाईक जनरल केमिकल कॅटालिस्ट, एन्झाईम कॅटालिस्ट अल्सो गेट इनहिबिटेड ऑर पॉइझन बाय सर्टन सबस्टन्स. म्हणजे इथं बघा कसे आपण ॲक्टिवेटर्स वापरतो वापरलेले आहेत, एन ए प्लस, एम एन टू प्लस, सी ओ प्लस टू, सी ओ प्लस टू, हे काय करतात, कॅटालिस्टची ॲक्टिव्हिटी वाढवायची काम करतात. तसेच काय काय असे सबस्टन्स आहेत, म्हणजे असे पॉइझनस म्हणजे काय विषारी सबस्टन्स आहेत, आणि इनहिबिटर म्हणजे त्या कॅटलिस्टची ॲक्टिव्हिटी कमी करणारे पण सबस्टन्स आहेत. त्यामुळे काय होतं, एन्झाईम कॅटलिसिसची किंवा एन्झाईम कॅटलाइजर रिॲक्शन काय होते, त्याचा रेट ऑफ रिॲक्शन काय होतो, कमी होतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅटलिस्ट बघणार आहे, टाईप्स ऑफ कॅटलिस्ट बघणार आहे, त्यात आपण ही टर्म बघणार आहे इनहिबिटर आणि ॲक्टिवेटर, परत ऑटो कॅटलिस्ट बघणार आहे, असे वेगवेगळे कॅटलिस्ट बघणार आहे आपण. ठीक आहे.